रिकॉर्ड कर रिकॉर्ड हेलो हेलो सचिन रिकॉर्ड तो आदित्य ठाकरे आज नागपुरात आहेत, त्यांचे बॅनर लागलेले आहेत भावी मुख्यमंत्री म्हणून. जिसकी जिसकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हा आमचा ओबीसीचा नारा आहे. तोच नारा महाविकास आघाडीमध्ये असणार आहे. ज्याची संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री, हा फॉर्म्युला आपण अनेक वर्षापासून युतीमध्ये संघटनेमध्ये आपण बघत आलो, आघाडीमध्येही बघत आलो आपण. त्यामुळे असं आहे की सगळ्यांनाच तो अधिकार आहे, बॅनर त्यांच्या समर्थकांना लावण्याचा अधिकार आहे. मधामध्ये अजितदादांचे बॅनर लावले त्यांच्या समर्थकांनी, आणि म्हणजे कहर तर असं असतो कधीकधी बॅनर लावणाऱ्यांची क्यू वाटते. तिकडे बापट साहेबांचा मृत्यू झाला आणि मुळीकांनी भावी खासदार म्हणून बॅनर लावले, तर या जरा भावनाही पाहिल्या पाहिजेत. पण ठीक आहे, काही लोकांना आपला नेता मोठा व्हावं ही त्यांची भावना असते आणि त्या भावनेपोटी ते बॅनर लावतात. परंतु महाविकास आघाडीमध्ये उद्या जास्त ज्यांचे खासदार आपला आमदार असतील त्यांचाच मुख्यमंत्री असणार, हा सिंपल फॉर्म्युला आहे. अजित पवार भाषणात बोलले की आता राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे राष्ट्रवादी हा मोठा भाऊ आहे काँग्रेसचा. नाही, असं आहे की प्रत्येकाला मोठा भाऊ लहान भाऊ या वादात आम्हाला पडायचं नाही आणि आम्ही त्या वादामध्ये पडणार पण नाही. परंतु त्याचं उत्तर मला वाटतं प्रदेशाध्यक्षांनी दिलेलं आहे. हे कुठलेही वक्तव्य सध्या भाऊ लहान की मोठा, त्यापेक्षा पहिले तीनही भाऊ मिळून शेती चांगली करू, उत्तम शेती करू, चांगली नांगरणी करू, चांगलं पीक येईल यासाठी तीन भावांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मी मोठा भाऊ आहे, मी नांगरच धरणार नाही आणि लहान भाऊ म्हणेल माझे बैलच देणार नाही आणि छोटा भाऊ म्हणेल मी त्याला बी बियाणे पुरवणार नाही, तर शेतीचा हंगाम काही चांगला होणार नाही. म्हणून तीनही भावांनी मिळून महाविकास आघाडीच्या शेतीचा हंगाम उत्तम करावा आणि पीक आल्यानंतर कशी वाटणी करायची ते नंतर ठरवावं. जयंत पाटलांना ईडीचं समन्स आलेलं आहे, आज ते ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. राष्ट्रवादी आंदोलन करतात राज्यभर. मुळात ही ज्या काही घटना आजकाल घडायला लागल्या किंवा ईडीचे विषय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्या संदर्भात त्यांचा मत नोंदलेला आहे. ईडीने विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये त्या मग ही भूमिका मांडलेली आहे. आणि अनेक ईडीचे नोटीस हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असतात, त्याला राजकारणाचीच किनार असते आणि अशा नोटिसा ईडी काढत असतात. सीबीआय असेल, ईडी असेल, हे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या यंत्रणा आहेत, त्यांच्या दबावात काम करणाऱ्या ह्या यंत्रणा आहेत. त्या काही संपूर्ण स्वच्छपणे काम करतात असं त्याचा अर्थ अजिबात नाही. छोटं एक